दोस्त हो सुप्रभात मी संजय चाकणे प्राचार्य कला विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय इंदापूर मित्र हो आजचा विषय आहे आनंदी जगणे खरं तर किती साधे दोन शब्द आनंदी आणि जगणे एकदा जगणं कळलं ना की आनंदी कसं राहायचं हे आपोआप कळत जातं आपसुक कळत जातं पण मुळात आपला प्रश्न आहे की आपल्याला जगणंच कळत नाही जगणं म्हणजे काय बहिणाबाई खूप छान सांगतात दोन श्वासातलं अंतर म्हणजे जगणं पुलांना एकदा एका लहान मुलीने प्रश्न विचारलं की काय जगणं कसं चाललंय पुलं म्हणतात काही नाही श्वास घेणं चाललंय किती साधं आहे ना उत्तर वास्तविक आपल्याला जगणं का कळत नाही याची दोन तीन कारणं आहेत त्यातलं एक मूळ कारण म्हणजे आपण दुःखाची छोटी छोटी पुरचुंड्या तयार करतो ह्या पुरचुंड्याच्या छोट्या छोट्या पुड्या तयार करतो ह्या पुड्यांचं एक मोठं गाठोडं तयार करतो आणि हे गाठोडं हे मनामनाचं गाठोडं मनभर वजनाचं गाठोडं डोक्यावर ठेवतो आणि आयुष्यभर ह्या दुःखाच्या ओझ्याखाली दबत दबत जगत राहतो एवढंच नाही करत काही माणसं भन्नाट असतात ती काय करतात एकांतात बसली निवांत बसली चार चौघात बसली की ह्या गाठोड्यातल्या ह्या पुड्या काढतात ह्या पुड्यांमधल्या ह्या छोट्या पुरचुंड्या काढतात आणि ही दुःखाची विद्रोहाची त्रासाची कष्टाची ही सगळी पुरचुंडी सोडत बसतात ती नुसती सोडत नाहीत स्वत दुःखी होतात इतरांना दुःखी करून सोडतात वास्तविक उलटं केलं तर आनंदाच्या छोट्या छोट्या जगण्यातल्या महत्त्वाच्या क्षणांच्या आनंदाच्या पुरचुंड्या तयार केल्या याची गाठोडी केली आणि एकांतात नवे नवे माणसांमध्ये बसल्यानंतर हा आनंद द्विगुणित केला वाटला तर पण तसं कसं आम्हाला ते जमतच नाही छोट्या छोट्या गोष्टींचे रुसवे फुगवे आयुष्यभर माणसं वेचत चालत राहतात काटेच वेचतात आणि त्यामुळं स्वत काटेरी होऊन जातात काटे वेचले पाहिजेत पण दुसऱ्याच्या पायाखालचे आमचं नेमकं उलटं होतं माणसांची दुःखं काय असतात तो अगदी छोटी असतात म्हणजे लहानपणी कधीतरी त्यांनी माझी पेन्सिल घेतली म्हणून धरलेला राग खरं तर धरलेली कट्टी आयुष्यभरासाठी पाळली जाते सोडले पाहिजेत हे वेदावे सोडली पाहिजे ही दुःख तर माणसांचा जन्म कधीतरी मिळतो म्हणतात मग हा जन्म मिळालाय तर याचा उपभोग घेतला तर तोही आनंदाने घेतला तर म्हणून जगणं कळायला हवं कवी मंग मंगेश पाडगावकर खूप छान सांगतात कसं जगायचं घणत कुणत की गाणं म्हणत खरं तर गाणं म्हणत जगलं पाहिजे गाणं म्हणत गुन म्हणजे आयुष्याचं गाणं गाणं म्हणजे गुणगुणणं नव्हे गाणं म्हणजे आयुष्याचं गाणं आयुष्याचं गाणं मला एकदा कळलं ना की मग जगायला मजा येते फक्त आनंद शोधता आला पाहिजे काय करायला हवं आयुष्यात रोज काही मिनटं मी तर म्हणतो दहा मिनटं एकांतात बसावं आपल्या आयुष्याच्या तारा आपल्याला जोडता आल्या पाहिजेत मी का का जन्माला आलो है? का जगतोय खरं तर तो अर्जुनानी श्रीकृष्णाला विचारलेला प्रश्न आहे ना तो फार महत्त्वाचा प्रश्न आहे कोहम कोहम हु एम आय मी कोण आहे कृष्ण जे सांगतो ना ते फार छान आहे कृष्ण सांगतो अरे मला का विचारतोस सोहम सोहम स्वतःच्या श्वासाला विचार तू कोण आहेस एकदा का तू कोण आहेस हे कळलं ना तुला की मग तुला प्रश्न नाही पडणार की मी कोण आहे म्हणून आणि म्हणून स्वतःच्या श्वासाला त्या दहा मिनटात एकांतात विचारायचं की हू माय मी कोण आहे का जगतो आहे कशासाठी जगतोय माझं कर्तृत्व काय मी माझं श्रेष्ठत्व काय मी कशासाठी जगतोय माझ्या अस्तित्वाचा झगडा काय हे एकदा कळलं की मग आनंदाने जगणं होतं आनंदाने जगणं म्हणजे बऱ्याच वेळा लोकांना वाटतं हसत राहणं हसलं तर पाहिजेच देवानी चेहऱ्यावर ह्या थोबाड नावाच्या एका छिद्राला दोन रेषा दिलेल्या आहेत आणि ह्या रेषा वर करायच्या की एखादी करायच्या ह्याच्यावर आपलं जगणं अवलंबून आहे म्हणजे आनंदी जगायचं की दुःखाने जगायचं एकदा का हे कळलं की ह्या रेषा वर घ्यायला थोडा त्रास होतो मान्य पण त्यात रेषा वर घ्यायला शिकलं ना की चेहरा आनंदी राहतो कसं हसतमुख राहावं सातत्याने चेहरा आनंदी ठेवावा आपली दुःख आपल्याजवळ ठेवावीत परक्यांना वाटू नयेत आनंद मात्र वाटत राहावा असं म्हणतात की आनंद वाटल्याने वातावरण तर आनंदी होतंच पण आपणही आन आनंदी होतो पण दुःख वाटल्याने लोकांना काही घेणं देणं नसतं लोक तात्पुरतं तुमच्या दुःखात सहभागी झाल्याचं नाटक तयार करतीलही पण तुम्हाला मात्र आणखीन दुःखी करतील दुःख वाटल्याने तुम्ही जास्त दुःखी होत राहता आणि म्हणून दुःख उगाळत बसू नका दुःख वाटत बसू नका त्याच्याऐवजी आनंदाने जगा आनंद <coughs> कशात घ्यायचा अगदी एखाद्याने फुल दिलं ना त्या फुलाचा वास घेऊन छान आहे खरं तर केम्ब्रिज विद्यापीठामध्ये एक डिप्लोमा चालतो या डिप्लोमाचं चा नाव आहे ॲप्रिशिएटिंग ब्युटी म्हणजे काय म्हणजे अगदी सोपं आहे वाईटाला सगळे वाईट म्हणतातच पण चांगल्याला चांगलं म्हणतील याची खात्री नाही आपण तसं केलं तर चांगल्याला चांगलं म्हणायचं ॲप्रिशिएट करायचं म्हणजे अगदी एखाद्या लहान मुलांनी पहिल्यांदा आयुष्यात एखादी कृती केली तर त्याचं कौतुक करायचं आपल्याला कौतुक करायची सवयच राहिलेली नाही कौतुकाने माणसं फुलतात त्यांचा कॉन्फिडन्स जो आहे त्यांचा आत्मविश्वास द्विगुणित होतो तो, तो वाढतो एखाद्याचा आत्मविश्वास वाढवला ना तर तो खरं तर एव्हरेस्ट शिखर गाठतो त्या त्या क्षेत्रात म्हणजे आपण आपल्या लहान मुलांना घरातल्या काय देतो आहे तर त्यांना ज्याच्यात आवड आहे ते द्यावं म्हणजे त्यांना आनंदी राहता येईल बारावी सायन्स झाल्यानंतर एखाद्या मुलाला डॉक्टर केलंच पाहिजे का प्रत्येकाने डॉक्टर की केलीच पाहिजे का खरं तर नाही गरज त्याला ज्याच्यात आवड आहे ना समाजामध्ये प्रत्येकाचा काही ना काही एक रोल ठरलेला आहे जसं की उदाहरणार्थ जशी समाजाला डॉक्टरांची गरज आहे इंजिनियरची गरज आहे शिक्षकांची गरज आहे तशी समाजाला कवींची गरज आहे महाराजांची गरज आहे समाजाला राजकारणींची गरज आहे समाजाला हा समाज पुढं नेणाऱ्या समाजसेवकांची गरज आहे प्रत्येक माणसाचा काही ना <coughs> काही रोल ठरलेला आहे पण आपण असं करत नाही आपण सब गोर घोडे बारा टक्के करून सगळ्यांना एकत्र एका माळेत गुमतो आणि त्यांना असं सांगतो की बाबांनो पळा पण ह्या पळण्याच्या नादात माणसं धडपडतात पडतात रडतात आणि मग खूप त्रास तयार होतो सहन होत नाही आणि मग याच्यातून काही प्रश्न निर्माण होतात हे प्रश्न तयार करायचे नसतील तर ज्याच्या अंगी जे गुण आहेत ते, ते ते त्याला उभारू द्यावेत त्याची स्वतःची कर्तृत्वाची शैली तयार होऊ द्यावी अर्थात ती शोधता आली पाहिजे एखाद्याला असेल आवड चित्रकलेची त्याला चित्रकला करू द्यावी अर्थात करिअर आणि छंद ह्या दोन गोष्टी वेगळ्या असतात पण त्या मानता आल्या पाहिजेत मांडता आल्या पाहिजेत निभावता आल्या पाहिजेत आणि म्हणून आयुष्यात छंद जोपासता आले पाहिजेत आनंदी जगणं म्हणजे काय की ज्याच्यात माझं मन रमतं आहे ते इम्प्लिमेंट करणं माझं मन रमत आहे ना वाचण्यामध्ये तर मला वाचन करू द्यावं मला माझं रम लिखाणात जम रमत आहे मला लिखाण करू द्यावं माझं रम मन जर चित्रकलेत रमतं आहे तर मी चित्रकलेत मोठा होईन माझं मन कशात रमतं आहे माझं मन कशात मला रिझवता येतं आहे हे मला समजणं म्हणजे खरं तर आनंदी जगणं आनंद हा जसा स्वतःला घेता आला पाहिजे तसा तो दुसऱ्याला देता आला पाहिजे यात मूळ काय तर प्रेम मी अनेकदा मुलांना विचारतो की तुझ्या तुझं सगळ्यात जास्त प्रेम कुणावर आहे मुलं खूपदा सांगतात माझं आईवर आहे मुलीवर आहे मुलावर आहे बहिणीवर आहे किंवा आणखीन खूप खूप जणांवर एका मुलाने तर मला माझं प्रेम मी ज्या बाकावर बसतो वर्गात त्या बेंचवर आहे असं सांगितलं अर्थात त्याचं वय काय तो प्रेम कुणावर करतो आहे काय आयुष्य न कळणारी उदाहरणं आहेत ही अर्थात निर्जीवावर प्रेम केलं पाहिजे का हो केलं पाहिजे जमतं आहे ना त्याला करू देत पण ज्या त्या वयात त्या त्या गोष्टी करता येणं म्हणजे आनंदी जगणं अर्थात मूळ कुठे आहे की माझं प्रेम कशावर आहे प्रेम आहे ते स्वतःवर स्व समजला पाहिजे मला माझ्यावर प्रेम करता आलं ना तर मी जगावर प्रेम करीन आता स्वतःवर प्रेम करणं हे समजायला डोकं लागतं म्हणजे तो जो दहा मिनटं एकांतात बसण्याचा जो काही मी प्रयोग सांगतो ना हा प्रयोगच मुळात मला माझ्यावर प्रेम करता येणं यासाठी आहे स्व समजून घेणं तो सोहम समजून घेणं स्वतःच्या श्वासाला समजून घेणं म्हणजे खरं तर आनंदी जगणं होय एकदा का स्व कळला की मग आनंदी जगणं सोपं आहे म्हणजे मुळात जगणंच सोपं आहे आपली ती दुःखाची म्हणजे आपल्याला खूप काळजी असतात आयुष्यात खूप काळजा काय वाटतेल ते काळजा म्हणजे दूरदर्शनवरची मालिका बघतानाचं टेन्शन दूरदर्शनवरच्या म्हणजे राधिकाच्या मसाल्यांचं आता काय होणार खरं आपल्याला टेन्शन घ्यायचं काय गरज आहे चला हवा येऊ द्यामध्ये उद्याच्या एपिसोडमध्ये कोण येणार मला काही घेणं देणं आहे का, का? पण नाही आम्हाला टेन्शन्स आहेत खूप सारी किंवा सूर नवा ध्यास नवा मालिकेमध्ये कोण जिंकणार किती टेन्शन्स मालिका जर एखादी लागली क्रिकेटची तर त्याच्यात कुणाचा विजय होणार यासाठी केवढं टेन्शन म्हणजे आपण पाहिलेलं आहे की व वर्ल्डकपच्या मॅचेसच्या वेळी लोकांनी आत्महत्या केल्या भारत जिंकला नाही म्हणून पण हे जिंकणं न जिंकणं हे हे समजून न घेतल्यामुळे हे प्रश्न आहेत म्हणजे आपण इन्व्हॉल्वमेंट हवी म्हणजे खरं तर विवेकानंद स्वामी विवेकानंद खूप छान सांगतात एखाद्या गोष्टीत अटॅचमेंट जशी हवी ना तशी डिटॅचमेंट पण घेता आली पाहिजे आपला प्रश्न तयार होतो तो डिटॅचमेंट न घेता आल्यामुळे म्हणजे एखाद्या गोष्टीकडे आकर्षित होता येणं हे अत्यंत स्वाभाविक आहे पण आपल्याला त्यापासून पराकर्षित होता आलं पाहिजे म्हणजे डिटॅचमेंट घेता आली पाहिजे ते उदाहरण देतात सोदाहरण देतात देता खरं तर ते भुंग्याचं की भुंगा कमळ दलाकडे म्हणजे नलिनी पुष्पाकडे आकर्षित होतो आकर्षित झाल्यावर तो दिवसभर त्यातला मध चोखतो संध्याकाळ होते आणि कमलदलं मिटतात मिटल्यानंतर भुंगा त्यात अडकतो खरं तर जो भुंगा लाकडालाही छिद्र करू शकतो त्या कमलदलाच्या त्या मुलायम पाकळ्यांमधनं बाहेर येणं त्याला सहज शक्य असतं पण तो त्या मधाचं इतकं शोषण करत राहतो तो त्यात इतका अडकतो की त्याला त्यातून बाहेर पडणं शक्यच होत नाही आणि मग सकाळी जेव्हा कमलदलं पुन्हा उघडतात तेव्हा त्यात तो भुंगा भ्रमर मरून पडलेला असतो आपलंही तसंच होतं आपण एखाद्या गोष्टीत एवढं आत गुंततो की त्यातून आपल्याला बाहेर पडणं अशक्य होतो आणि आपण त्यात मरून जातो मग आपल्याला हे मरणं हवं आहे का एकदा यमानी एका माणसाला सांगितलं की बाबा तुला घ्यायला आलो आहे चल तो माणूस म्हणाला की अरे नाही मला जगायचं आहे अजून मला आठ दिवस देतोस का तो यम म्हणतो की ठीक आहे हा माणूस म्हणतो घरच्यांना सगळ्यांना सांगतो की मी आठच दिवस जगणार आहे मला जगायचं आहे छान जगायचं आहे आणि म्हणून तो चांगला वागायला लागतो बायकोशी चांगला वागतो मुलांशी चांगला वागतो शेजाऱ्या बाजाऱ्यांशी चांगला वागतो जो तो आयुष्यात कधीच वागलेला नसतो ना तसा तो वागायला लागतो दानधर्म करायला लागतो प्रचंड संपत्ती जमा केलेली असते ती धडाधड दड़ वाटून टाकतो आणि त्याला हे आठ दिवस त्यांनी खूप आनंदाने जगतो इतका की म्हणजे जो त्राग्याने जगलेला असतो जो दुःखाने जगलेला असतो कायम दुसऱ्याला टोमणे मारत जगलेला असतो दुसऱ्याला कायम दुःख देत जगलेला असतो कायम हाडतुड करून जगलेला असतो कायम वसवस केलेली असते दुसऱ्याच्या अंगावर ओरडलेला असतो आणि एकदम त्याच्यात बदल झालेला कोणाला सहन होत नाही कारण हे वागणं आयुष्यात कधी कोणी त्याचं बघितलेलं नसतं आणि मग जेव्हा तो आठ दिवसांनी पुन्हा यम त्याला घ्यायला येतो तेव्हा हा म्हणतो की आता चालेल कारण माझं जगणं झालं आहे यम म्हणतो अरे नाही मी चुकून तुझ्याकडे आलो होतो तू जग हा हा म्हणतो की आता कसा जगू माझं जगणं तर झालं यम म्हणतो की अरे गेले आठ दिवस जसा जगलास ना आनंदी तसा जग मला वाटतं हे जगणं किती सोपं उदाहरण आहे की आपल्याला उद्याच माझं मरण आहे मरण मरन तर प्रत्येकाला आटळ आहे पण केवळ मरणाच्या धास्तीने मला मरण येणारच नाही मी अमरच राहणार आहे ह्या भावनेनी आपण जगत राहतो उद्याच मी मरणारे ह्या भावनेने मी जगलो ना एकच दिवस माझ्या हातात आहे आणि अशी अनंत दिवसांची माझ्याकडे खरं तर नांदी असणार आहे ते मला जमलं पाहिजे मित्र हो आनंदी जगूयात दुसऱ्याला त्रास देणं थांबवूयात त्रास देणं सोपं असतं दुसऱ्याला आनंदी करता येणं खरं तर जमलं पाहिजे दुसऱ्यांचे दुसऱ्यांची दुःख जशी समजून घेता आली पाहिजे तसं दुसऱ्याच्या आनंदात सहभागी होता आलं पाहिजे म्हणजे सत्त्याण्णव टक्के मार्क्स पडले नाही म्हणून पुण्या मुंबईतला एखादा मुलगा आत्महत्या करतो का तर अठ्ठ्याण्णव टक्के पडले नाहीत म्हणून आणि इकडे गावाकडचा पोरगा चाळीस टक्के पडले म्हणून पेढे वाटत सुटतो का पास झाला म्हणून आनंद घेण्यात आहे आनंद जगण्यात आहे मला तो थ्री इडियट पिक्चर खूप आवडतो आमिर खानचा किती छान आहे की त्याला फोटोग्राफर व्हायचं आहे ना त्याला फोटोग्राफर व्हायचं आहे तो शेवटी तो राजू श्रीवास्तव जेव्हा जा मुलाखतीला जातो आणि म्हणतो ना की आप आपकी नोकरी लखली जी आहे मैं मेरा ॲटिट्यूड हूं क्योंकि बहुत सालो के बाद ये ॲटिट्यूड पाय आहे मला वाटतं तो ॲटिट्यूड घेऊन आपण जगलं पाहिजे मी पुन्हा एकदा तुम्ही सगळ्यांनी ऐकलं त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार मानतो आणि आजचं माझं भाषण संपवतो धन्यवाद आनंदी जगण्यासाठी मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू